हिंगोलीतील भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष पप्पू चव्हाण यांच्यावर जिल्हा परिषद आवारात मंगळवारी 1 जुलै रोजी दुपारी 3 सुमारास गोळीबार झाला. यावेळी अज्ञात 2 जणांनी त्यांच्यावर 3 गोळ्या झाडल्या. यातील 1 गोळी त्यांच्या पाठीत लागल्याने त्यांना तात्काळ उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सीसीटीव्ही फुटेज चेक करत हल्लाखोरांचा तपास सुरू करण्यात आलाय. रुग्णालयासमोर चव्हाण समर्थकांनी गर्दी केली आहे. घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांनी धाव घेतली. हिंगोली येथील जिल्हा परिषदेत कामानिमित्त पप्पू चव्हाण आज आले होते. ते 3 सुमारास जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातून जिल्हा परिषदेच्या आवारात आले. त्यावेळी तिथे असलेल्या 2 हल्लेखोरांनी त्यांच्या दिशेने गोळीबार केला. ते बचावासाठी खाली वाकले, त्यामुळे 2 गोळ्या त्यांच्या पाठीत घुसल्या असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले, तर 2 गोळ्या प्रांगणात जमिनीवर पडल्याचे दिसून आले. या घटनेनंतर जिल्हा परिषदेच्या परिसरात बघ्यांची गर्दी जमली होती. तर पप्पू चव्हाण यांना उपचारासाठी येथील खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. तेथेही भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने गर्दी करीत असल्याचे दिसून आले. घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधीक्षक पंडित कच्छवे यांच्यासह अधिकाऱ्यांचा मोठा ताफा जमला होता. पप्पू चव्हाण यांच्यावर हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्यानंतर त्यांना पाठीत 2 गोळ्या लागल्या. तरीही त्यांनी त्याच अवस्थेत कार चालवत एक खासगी रुग्णालयात जवळ गेले. या रुग्णालयात त्यांच्यावर प्रथम प्राथमिक उपचार करण्यात आले. जखमी अवस्थेतील पप्पू चव्हाण यांनी हिंगोली येथून नांदेडच्या खासगी रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांना तेथील रुग्णालयातून हलवले असताना आमदार तानाजी मुटकुळे, आमदार गजानन घुगे आदींसह शेकडो भाजप कार्यकर्त्यांनी रुग्णालयासमोर गर्दी केली. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक जी श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, गुन्हे शाखेचे निरीक्षक पंडित कच्छवे, पोलीस निरीक्षक विकास पाटील, सहायक पोलीस निरीक्षक राजेश मलपिल्लू येथे त्यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी श्वान पथकाला पाचारण केले आहे. श्वान पथकाने काही अंतरापर्यंत हल्लेखोरांचा मार्ग काढला. यासोबतच घटनास्थळापासून काही अंतरावरच एक मोबाईल पोलिसांच्या हाती लागलाय. त्यावरून तसेच जिल्हा परिषदेच्या सीसीटीव्ही फुटेज वरून पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे. प्राथमिक चौकशीमध्ये या दोघांची नावे समोर आली आहे. पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी सांगितले, घटनास्थळावर सापडलेल्या गोळ्या तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठवला जाणार आहे. गावठी पिस्तल मधून हा गोळीबार झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. हिंगोली सुमारे 1 महिन्यापूर्वी वाद झाला होता. या वादातून दोघा संशयितांनी चव्हाण यांच्यावर गोळीबार केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय. सबस्क्राइब नाउ एंड प्रेस द बेल आयकॉन, नेव्हर मिस अन अपडेट.